विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती पर नवी मुंबई कांग्रेस प्रवक्ता और इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत की ओर से भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। रविंद्र सावंत के नेरुल स्थित जनसंपर्क कार्यालय में नेरुल ब्लॉक कांग्रेस के संयोजन में आयोजित इस रक्तदान शिविर में प्रमुख नेता और पदाधिकारी मौजूद थे। महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने इस रक्तदान शिविर के बेहतरीन आयोजन पर नवी मुंबई कांग्रेस प्रवक्ता और इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत की खूब तारीफ की। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानाचं काम सुरू केलेलं आहे। हा सप्ताह पाळला जाणार आहे। नेरुळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी। लोकांचा जीव आपलं रक्तदान केल्यानंतर वाचलं पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस हे काम करत राहील। इस भव्य रक्तदान शिविर में पहुंचे नवी मुंबई कांग्रेस के वरिष्ठ नेता संतोष शेट्टी ने भी इस रक्तदान शिविर को बहुत जरूरी बताते हुए रविंद्र सावंत के कार्यों की प्रशंसा की। वहीं रविंद्र सावंत ने इस आयोजन का उद्देश्य स्पष्ट किया। आज परम पूज्य भारत घटना शिल्पकार परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर जन्मदिन है। इस निमित्त महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष आदरणीय नाना पाटील साहब ने आदेश दिल प्रमाणे आमचे ब्लॉक के अध्यक्ष नवीनभाई इंटेक के अध्यक्ष रविंद्र सावंत नेतृत्वाखाली आज रक्तदान शिबिर आयोजन केला। आज रक्ताची असत गरज आहे। आज कोरोनामुळे काही हॉस्पिटलला रक्त नाही आहे, त्यासाठी एक दानामध्ये महान दान हे रक्तदान आहे। त्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्ते म्हणून सर्व कार्यकर्ते आज रक्तदान करतात। त्याच्यामुळे गरिबांची मदत होईल, काही लोकांची जान एक बॉटल रक्त एकाची जान वाचू शकतो। आज आजपर्यंत कमीत कमी 50 ते 60 लोक नोंद केलेले आहेत, 15-20 बॉटल आजपर्यंत तयार झाले आहेत। माझा विश्वास आहे 50 ते 100 बॉटल रक्त जमा होईल, त्याच्यात आम्ही 100 लोकांची जीव वाचू शकतो। हे प्रेरणा घेऊन आज हे कार्यक्रम नेरुळ ब्लॉक काँग्रेसने आयोजन केला, त्याचे आम्ही स्वागत करत आहोत। म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले साहेबांनी कालच आदेश दिला होता की आख्या महाराष्ट्रामध्ये काही जगामध्ये रक्ताचा तुटवडा आहे। आज करोनाचं फार मोठं संकट आलेलं आहे आपल्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांवर। आज प्रत्येक ब्लड बँक म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा तिथे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे। आज काँग्रेसच्या माध्यमातून नेरुळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही आंबेडकर जयंतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। सर आमचे काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी साहेब आहेत, प्रल्हाद गायकवाड साहेब आहेत, आमचे मंगेश गायकवाड, विद्या भांडेकर मॅडम यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही इथे रक्तदान शिबिर आता कमीत कमी आम्ही 100 ते 150-200 ब्लड वॉटर्स आम्ही देण्याचा प्रयत्न करू। सर्व कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन केले आहे। तुम्ही बघा सकाळी 9 वाजल्यापासून चालू आहेत, आतापर्यंत 50 बॉटल झालेले आहेत आणि आता सुरुवात अजून होणार आहे। बस आमची काँग्रेस पक्षातर्फे जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करा म्हणून आवाहन करत आहोत। याच्या पुढेही मला वाटतं करोनाचं संकट कधी संपेल माहीत नाही, पण जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन रक्त दिलंच पाहिजे। आता तुम्ही बघताय जे केंद्र सरकारने गलिच्छ राजकारण जे महाराष्ट्राबरोबर खेळणं चालू केलेलं आहे, आज महाराष्ट्राचं आघाडी सरकार फार चांगलं काम करत आहे, पण केंद्र सरकारने पूर्ण घटना बदलण्याचं काम चालू केलेलं आहे। आम्ही त्या घटनेचा बदल करण्याबाबत आम्ही फार विरोध केलेला आहे। आज बघताय देशामध्ये शेतकरी बॉर्डरवर अजूनही बसून आहेत, पण घटनेप्रमाणे काही हा देश चालत नाही। आम्ही ह्या मोदी सरकारचा पुन्हा एकदा आधी निषेध करतो। आज आपण बघताय की कोविड लस मिळत नव्हती, कोविड लसचं आम्ही आंदोलन केलं। आज इंजेक्शन टोसिलिझम वगैरे ज्या इंजेक्शन आहेत त्या इंजेक्शनचा तुटवडा केंद्र सरकारच करत नाही आहे। रेमडेसिवीर इंजेक्शन आज लोक इंजेक्शनमुळे लोकांचा जीव जात आहे। आज आपण बघताय एक एक इंजेक्शन एक एक लस घेण्यासाठी लोक धडपड करत आहेत, पण ह्या महाराष्ट्र सरकारवर केंद्र सरकार पूर्ण अन्याय करत आहे। जाणून बुजून हे केंद्र सरकार महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्र जनतेला वेटीस धरत आहे। हे गलिच्छ राजकारण या केंद्र सरकारने सोडावं। खरोखर आज सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन कोरोनाचा सामना केला पाहिजे। रक्तदान हे श्रेष्ठ स्थान आहे असं मी जाहीर करतो आणि आज नेरुळ तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते सावंत साहेबांनी तर नेहमीच विभागामध्ये जनतेसाठी धावून येणारे आहेत, ते काम करतात आणि हे त्यांनी पुन्हा एकदा असं दाखवून दिलेलं आहे की जनतेसाठी आणि विभागातल्या लोकांसाठी जे
रक्तदान शिबिर आयोजित के लिए हा खूब चांगला कार्यक्रम है और हा यासाठी मी पुनः एकदा भांडेकर मैडम आ सावंत साहब आ शेट्टी साहबांचं मी धन्यवाद देतो, त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि सर्व जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो। बाबा साहब डॉक्टर बाबा साहब आंबेडकरांच्या 100 जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सर बऱ्याचशा महिला येऊन पण गेलेल्या आहेत पण बऱ्याच महिलांनी जे आता लस वगैरे घेतलेली आहे त्यामुळे ते डोनेट करू शकत नाही, तर तुम्ही बघितलं असेल मगाशी बऱ्याचशा महिला येऊन गेलेल्या आहेत। काय सांगाल आजच्या शिबिराच्या माध्यमात? सर्वप्रथम सर्वांना 130व्या जयंती निमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांना मी शुभेच्छा देईन। आणि आज जे रवींद्र सावंत यांनी हे रक्तदान शिबिराचं आयोजन नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना रक्तदानाची खूप गरज आहे आणि त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई।